सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांना धक्काबुक्की करणारा राहुल जगताप याचे करण्यात आले निलंबन. सातारा शहरातील ओढ्यांवर दिसणार आता हँगिंग गार्डन. सातारा नगरपालिकेकडून कामाला सुरुवात. गंभीर गुन्ह्यातील तडीपार गुंडाच्या पुसेगाव यात्रेत पोलिसांनी आवळल्या मुसक्या. शस्त्रासह घेतले ताब्यात. खटाव तालुक्यातील पुसेगावात अमृत महोत्सव वर्षानिमित्त सेवागिरी महाराजांच्या रथावर 74,18,485 रुपयाची देणगी अर्पण. सातारा शहरातील सदर बाजार येथील माडा कॉलनी ते महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात. नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला धडकल्याने खटाव तालुक्यातील बोंबाळे येथे एका महिलेचा जागीच मृत्यू. महाबळेश्वर तालुक्यातील बिल्हार येथे रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. कोरेगावात आजपासून म्हैस व शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरणार. गोवंशीय कोरेगाव बाजार समितीची माहिती. लंपी आजारामुळे बाजार झाला होता बंद. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेधार्थ खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वडूज तहसील कार्यालयासमोर आंदोलन. फलटण कसबा पेठ येथे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम वर चोरट्यांचा डल्ला. कराड तालुक्यातील उमरज येथे श्री स्वामी समर्थ मंदिर स्थापना दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. पाटण तालुक्यातील कराडे ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांनी घेतली माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची भेट. पाटण तालुक्यातील देबेवाडी ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांनी घेतली शुक्रवारी लोकसेवा कार्यालयात युवा नेते सारंग पाटील यांनी फॉरेन फंडातून कर्ज मिळवून देतो असे सांगून सातारा शहरातील गौरीशंकर डायग्नॉस्टिक सेंटरची 40 लाख रुपयाची फसवणूक. जगातील उंच धवलगिरी शिखर सर करणार एव्हरेस्ट कन्या प्रियंका मोहिते हिने सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली माहिती. वाई तालुक्यातील मांढरदेव येथे यात्रेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक संपन्न. कराड तालुक्यातील हिंगणोळी येथे जुगाई देवी ग्रामविकास पॅनलच्या नवनिर्वाचित थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार. शेतकऱ्यांसाठी सेवागिरी महाराजांनी बळ द्यावे आमदार शशिकांत शिंदे यांचे पुसेगाव येथे प्रतिपादन. आत्ताची सर्वात मोठी बातमी सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेतील जुन्या इमारती अज्ञात व्यक्तीकडून पाडून येथील भंगार चोरी होत आहे. शासकीय जागेतून होत असलेल्या चोरीची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांची सातारा येथे उपोषण सुरू. उपोषण स्थळी आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांनी रमेश उबाळे यांना पाठिंबा देऊन भंगार चोरी करणाऱ्यावर कारवाई करावी ही मागणी दोन्ही आमदारांनी केली. दोन्ही आमदार एका ठिकाणी आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.